नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग विरार पूर्व भागातील सकवार गावात एन कोरोनाचे वाढते संक्रमण असताना देखील हळदीच्या कार्यक्रमासाठी शनिवारी संध्याकाळी शेकडोच्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांमध्ये आपापसात तुफान मारामारी झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विरार पूर्व सकवार गावात तांबडी कुटुंबातील सुनील व्यक्तीचे लग्न रविवारी दिनांक 16 मे रोजी असल्याने त्याच्या हळदीसाठी 525 नाही तर 200 हून अधिक गावकऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। या ठिकाणी सर्वत्र कोविड नियमांचे कुठेही अक्षरशः पालन झाले नाही। या उलट जमलेल्या शेकडोंमध्ये काही शुल्लक कारणावरून काही तासांनी मोठा वाद झाला आणि त्यात 2-3 गटात मारहाणी देखील झाली। प्रसंगी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या उचलल्या गेल्या तर काही जण फुलटू होते। दरम्यान शासनाच्या कोविड नियमानुसार लग्न समारंभासाठी केवळ 25 जणांची उपस्थिती आणि लग्न सोहळा 2 तासात आटोपणे बंधनकारक असताना इथे गावात शेकडो ग्रामस्थ जमले कसे असा प्रश्न देखील आता पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला पडलाय। तर बाजूलाच राहणाऱ्या सरपंच आणि गावच्या पोलीस पाटलालाही कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी आणि हा तमाशा का बरं दिसला नाही, किंबहुना घडलेला प्रकार यावत विरार पोलीस आणि जिल्हाधिकारी या कोरोना प्रादुर्भाव वाढवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गावकऱ्यांवर काही कारवाई करणार का असाही प्रश्न नियम पाळणारे सुज्ञ लोक आता हा व्हिडिओ पाहून विचारत आहेत। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।